सर्वात स्वच्छ आहे असं वाटतंय ना प्रत्येकाला? पहा बरं एकदा तर हाताकडे, आणि या हाताने आपण जेवण करत असतो. मग कधी कधी काय होतं, नकळत आपण गडबडीत जेवण करतो. आपल्याला वाटतं माझ्या हाताला तर घाण काहीच नाही, त्यामुळे मी हात का धुऊ. आता आपण चेक करूया की हात स्वच्छ आहेत असं आपल्याला वाटतं, परंतु आपल्या हातामध्ये हातावर आपल्या घाण आहे की नाही आपण आता प्रयोग करणार आहोत. या इकडे दोघीजणी, आता पहा तुम्ही दोघीजणी पाहताय पाणी कसं आहे, स्वच्छ आहे ना? मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही काळजी करू नका. अगोदर या दोघींना दाखवतो, नंतर तुम्हाला दाखवतो. पाणी स्वच्छ आहे ना? आता तू काय कर, हे हात धु, या पाण्यामध्ये हात धुवायचे. धु हात, चांगले चोळून धु, धु चांगले धु. तू पण धु हात, चांगले धु. आता पाणी कसं झालं सांगा, उत्तर सांगा, कसं झालं पाणी? घाण झालं पाणी. आता घाण झालं, पूर्वी पाणी स्वच्छ होतं, यांनी हात धुतल्यानंतर पाणी घाण झालं. मग ही घाण कुठून आली? कुठून आली? हाताची घाण म्हणजे नक्की आपल्या हातावर घाण असते, माती असते, आणि ही माती, एवढी माती आपण नंतर काय करतो, पोटात घालतो. हात न धुता आपण खातो म्हणजे काय करतो, ही सगळी माती आपल्या पोटात जाते आणि पोट खुरखुर करायला लागतं. मातीतले जंतू आपल्या पोटात जातात आणि मग आपल्याला रोगाची लागण होते. म्हणून लक्षात ठेवा की जेवणापूर्वी स्वच्छ हात धुतल्याशिवाय जेवण करायचं नाही, जेवल्यानंतरही स्वच्छ हात धुवायचे. म्हणून सर्वांनी उद्यापासून अजिबात गडबड न करता, आपल्या शाळेचा समोर हौद आहे, तोट्या बसवलेल्या आहेत, स्वच्छ हात धुतल्याशिवाय डबा उघडायचा नाही. ओके,